सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। मैं रफीउद्दीन रफीक आपसे मुखातिब हूँ। औरंगाबाद शहर से 28 किलोमीटर की दूरी पर एलोरा में वाक़े शांतिगिरी महाराज के आश्रम में आज जय बालाजी भक्त परिवार यानी शांतिगिरी महाराज के मानने वालों की जानिब से औरंगाबाद लोकसभा में शिव स्वराज्य बहुजन पार्टी उम्मीदवार हर्षवर्धन जाधव की हिमायत यानि समर्थन का ऐलान किया गया। आश्रम में समर्थन का ऐलान रामानंद महाराज सेक्रेटरी आश्रम और रविंद्र गोपीचंद पवार प्रचार प्रमुख ने किया। साथ ही शांतिगिरी महाराज के दस्तखत किया हुआ समर्थन पत्र भी हर्षवर्धन जाधव को नारों के दरमियान सौंपा गया। आश्रम के जिम्मेदारान ने और हर्षवर्धन जाधव ने इस मौके पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को समर्थन देने की बात को दोहराया। पेशे खिदमत है शांतिगिरी महाराज की आश्रम एलोरा में प्रेस कॉन्फ्रेंस का मंजर। आवाज उठवले आहे आणि अशी व्यापक सगळी भूमिका बघता सर्व विचार करता आणि स्वर्गीय रायबाकी जाधव अतिशय उच्च शिक्षित त्यांचे पुत्र विद्यमान उमेदवार हे सुद्धा अतिशय उच्च शिक्षित हे जर आज दुर्दैवाने आपल्यात नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असले की विद्वान माणूस हे स्वर्गीय रायबाकी जाधव होते। कारण घराणेशाही सुद्धा बाबाजींचा विरोध आहे पण कुठल्या घराणेशाहीला विरोध आहे या ठिकाणी जर कर्तृत्वान मुलगा असेल आणि तो पुढे चांगल्या प्रकारचं राजकारण करून देशाचा आणि आपल्या मतदारसंघाचा जर विकास करत असेल तर त्या ठिकाणी निश्चितच बाबाजींनी भूमिका घेतलेली आहे। जय बाबाजी भक्त परिवार संभाजीनगर 7 लोकसभा मतदारसंघापैकी आज पहिला जिल्हा असा एक अधिकृतपणे ही भूमिका डिक्लेअर करतोय। या ठिकाणी अपक्ष उमेदवार हर्षवर्धनजी जाधव यांना जय बाबाजी भक्त परिवाराचा पाठिंबा या सगळ्या मुद्द्यावर असून मी या संदर्भातलं जे पाठिंब्याचं पत्र आहे मी विनंती करतो रामानंदी महाराज सचिव असतील संस्थेचे प्रशासकीय अधिकारी यानंतर गोरे साहेब असतील दुंबसे टोळके असतील गणेशजी बोराडे राजाभाऊ पानगावन यावरे दादा या सर्वांनी समोर यायचे आणि आपल्या पाठिंबा जिल्ह्यातील जे प्रतिनिधी आहे यांनी सुद्धा या ठिकाणी उभारून दादा ने पत्र अधिकृतपणे द्यायचं तर नंतर या संदर्भातून मंडळ संवाद दादा सुद्धा आपले साथी आपले जे काही प्रश्न असतील त्याचे सुद्धा उत्तर आपल्याला दिलेले धन्यवाद। अरे वो बड़ा करो अरे सर जाओ भाई हाँ इधर इधर हेलो या मतदार संघाची दिशा बदलण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराने हा पाठिंबा दादांना दिलेला आहे। या राजकीय समितीच्या वतीनं बाबाजींच्या आश्रमामध्ये बाबाजींच्या आदेशानुसार जय बाबाजी भक्त परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज दादांना जय बाबाजी भक्त परिवाराचा जाहीर पाठिंबा आज तिकडे घोषित केलेला आहे। सर्वच भक्त मंडळींचे धन्यवाद व्यक्त करतो। राजकारणाच्या शुद्धीकरणाची जी मोहीम बाबाजींनी आखलेली आहे त्या मोहिमेस मी पात्र आहे। अशा पद्धतीने हा पाठिंबा जो दिलेला आहे मला असं वाटतं की निवडणूक तर अजून पुढे आहे परंतु आजच कुठेतरी नैतिकदृष्ट्या माझा विजय झालेला आहे। मला असं वाटतं आयुष्यातली खूप मोठी उपलब्धी आहे आणि ती उपलब्धी परमेश्वराने आज माझ्या झोळीत टाकली। मी आज एखाद्यामध्ये भिक्षुक माणूस आहे आणि भिक्षुक माणसाच्या पदरात एवढी मोठी परमेश्वराने जी एक देण टाकलेली मला असं वाटतं
की ही खूपच अगदी माझ्या मी माझ्या शब्दात नाही म्हणू शकत, मी खूप भयभरून आलेलो आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्या पाठीमागे कुठे कुठलाही मोठा पक्ष नव्हता. माझ्या पाठीमागे माझ्याकडे माझ्या पाठीमागे तसं पाहायला गेलं तर कुठले मोठे नेते नाहीत, कुठली मोठी पार्श्वभूमी नाही. पण त्या ठिकाणी आज माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी बाबाजींनी हा जो पाठिंबा दिला, मी शतशः त्यांचं नमन करतो, शतशः त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि भक्त परिवाराला माझ्या वतीने मी एकच सांगतो की तुमच्या पायाच्या आशीर्वादाने निश्चितच मी खासदार होईन. आणि खासदार झाल्यावर तुमच्या हक्काचा खासदार त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव राहील, हा मी या बाबतीमध्ये मी तुम्हाला बिलकुल शाश्वत या ठिकाणी देतो. आणि औरंगाबाद समाजनगर या परिसरातील या लोकसभा मतदारसंघातील सर्वच मतदारांना निश्चितच माझ्या या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी एवढंच सांगू इच्छितो की जो काही माझ्यावर बाबाजींनी विश्वास दाखवला, जो काही आपण सगळ्यांनी विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी निश्चितच सार्थकी लावेन, त्याची निश्चितच त्याचा मी मान राखेन. हा माझ्याकडनं माझी कुलस्वामिनी, माझ्या जाधव घराण्याची जी कुलस्वामिनी आमची जी देवी आहे, माहूरची देवी रेणुका माता, मी रेणुका माताची शपथ घेऊन या ठिकाणी आश्वस्त करतो की कधीच भ्रमविलास होणार नाही. जेवढं त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास तुम्ही टाकला, त्या विश्वासाचं निश्चितच सार्थक मी करेन. धन्यवाद. प्रश्न असा आहे, पहिला आपण आता बोलले राजेंद्र, तुम्ही असं म्हणले की नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्यासाठी हर्षवर्धन जाधवांना निवडलं, म्हणजे काय सांगत? भूमिका स्पष्ट आहे. मी अगदी 2009 पासून उल्लेख केलेला आहे. बाबाजींची विचारधारा देव देश आणि धर्म आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नाव यासाठी घेतलं का, राष्ट्र आणि देश हितासाठी त्या ठिकाणी कोणीतरी अजून असलं त्या पद्धतीने जर काम केलं तर त्या ठिकाणी परिवार त्यांचं नाव घेईल, त्यांना ताकद देईल, यामध्ये कुठली शंका नाही. त्याचं गठबंधन आहे ना शिवसेना, शिवसेना गठबंधन. हा मग करतात, यामध्ये दुमत नाही. पण जवळपास 20 वर्षापासून बाबाजी परिवाराने सातत्याने साथ दिलेली आहे आणि या संदर्भातील जवळपास महिनेभरापासून सर्व परिवाराची पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात असतील, शहरी भागात असतील, जी काही चर्चा चालू आहे, जे सर्वे केलेले आहे, त्यामध्ये गठबंधनामध्ये जे अधिकृतपणे आपण जे विचारत आहे, या ठिकाणी आमचं मतदान या ठिकाणी वाया जाऊ नये, या ठिकाणी असा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जर ताकद दिली जेव्हा भक्त परिवारांनी, आजची परिस्थिती अशी आहे की सभागृहामध्ये नक्की जातील, त्यामुळे या सर्व विकासासाठी पूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय परिवारांनी घेतलेला आहे. आता हे तर आमच्यापेक्षा पत्रकार म्हणून आपल्या मतदारसंघाचा जर विचार केला तर माझ्यापेक्षा आता उमेदवार म्हणून सांगतील त्या ठिकाणी कुठले असे ठोस कामं किंवा विकासाचे कामं त्या संभाजीनगर जिल्ह्यात मतदारसंघात जे जे काही अशोक वेळोवेळी परिवाराला किंवा बाबाजी दिलेलं आहे ते काही फार झाले नाही असं दिसलं त्याची निष्पत्ती, त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. जात म्हणून समर्थन चाललंय का, धर्म म्हणून चाललंय का, परिवार म्हणून समर्थन चाललंय का, उमेदवार म्हणून समर्थन चाललंय? सगळ्यात महत्वाचं जात म्हणून नाही, सगळ्यात पहिला क्षेत्र असं तर राष्ट्र समोर राष्ट्रहितासाठी सातत्याने तोच विषय आम्ही मांडतो, त्यामध्ये दुमल राष्ट्रहितासाठी राष्ट्रहिताच्या बरोबर संपूर्णपणे या संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग असेल ते भरून काढण्यासाठी ते आणि आम्ही एकत्र येऊन काय करू शकतो त्यासाठी हा निर्णय झालेला आहे. नाही असं आम्ही म्हटलंच नाही आणि ते उमेदवार राष्ट्रद्रोही नाही, ते उमेदवार चांगले म्हणूनच याच्यावर वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. नाही बदल्याची भावना आहे बघा, तर आपल्या माहिती 2014 बाबाजी परिवारांनी रात्री 3-4 वाजेपर्यंत जागून सर्वांचं काम केलेलं आहे, ते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साठीच काम केलेलं आहे, हे सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. अशा प्रकारे बघा, हे या व्यासपीठावर किंवा ज्या भूमीमध्ये आप रूप आहे ही संतांची भूमी आहे. इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं की भेदाभेद आम्हाला म्हणजे मान्यच नाही येत, त्यामध्ये इथं जे काम चालतं परिवारामध्ये सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व मंडळी आहेत, त्यामुळे आपण असं विशिष्टपणाच्या साठी किंवा कोणाला दबावे पण असा कुठला निर्णय होत नसतो परिवारामध्ये, परिवारात एकच निर्णय होत असतो, परिवार आणि बाबाजीचा आदेश. आणि म्हणून समर्थन
चाललंय का धर्म म्हणून चाललंय का परिवार म्हणून समर्थन चाललंय का उमेदवार म्हणून समर्थन चाललंय? सगळ्यात महत्वाचं जात म्हणून नाही, सगळ्यात पहिला क्षेत्र असं तर राष्ट्र समोर राष्ट्रहितासाठी सातत्याने तोच विषय आम्ही मांडतो, त्यामध्ये दुमल राष्ट्रहितासाठी राष्ट्रहिताच्या बरोबर संपूर्णपणे या संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग असेल ते भरून काढण्यासाठी ते आणि आम्ही एकत्र येऊन काय करू शकतो यासाठी हा निर्णय झालेला आहे। नाही असं आम्ही म्हटलंच नाही आणि ते उमेदवार राष्ट्रद्रोही नाही, ते उमेदवार चांगले म्हणूनच याच्यावर वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे। नाही बदल्याची भावना आहे बघा, तर आपल्या माहिती 2014 ला बाबाजी परिवारांनी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून सर्वांचं काम केलेलं आहे, ते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी साठीच काम केलेलं आहे, हे सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे। बिलकुल नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। अशा प्रकारे बघा, हे या व्यासपीठावर किंवा ज्या भूमीमध्ये हा प्रभू आहे, ही संतांची भूमी आहे, इथं तुकाराम महाराजांनी सांगितलं की भेदाभेद आम्हाला म्हणजे मान्यच नाही येत, त्यामध्ये इथं जे काम चालतं परिवारामध्ये सर्व धर्मातील सर्व जातीतील सर्व मंडळी आहेत, त्यामुळे आपण असं विशिष्टपणाच्या साठी किंवा कोणाला दबावे म्हणून असा कुठला निर्णय होत नसतो परिवारामध्ये, परिवारात एकच निर्णय होत असतो परिवार आणि बाबाजीचा आदेश। आणि यादव साहेब आप काँग्रेस का तिकीट लेने क्यों गए थे फिर अब्दुल सत्तार के साथ में? आप कांग्रेस का टिकट क्यों मांग रहे थे फिर? आपका पक्ष क्यों उसमें वो कर रहे थे? मैं इसके बारे में साफ तौर पे पहले भी बोल चुका हूं, मैं वापस इसको दोहराता हूं। जब इस बारे में बात चल रही थी उस समय पोजीशन ऐसी थी, पॉलिटिकल पोजीशन उस समय की ऐसी थी कि काफी लोग ये बोल रहे थे कि भाई यहाँ पे जो यहाँ के सांसद है वो ठीक तरह से काम नहीं करते हैं और इनको किसी भी हालत में अभी इनको इनका पराभव करना चाहिए, और इनका पराभव अगर करना है तो इसके लिए हमें जैसे छत्रपति शिवाजी महाराज ने कभी कभी उनके आयुष्य में दह किया था, जिसको दह में का मराठी काय बोले थे, दह किया था, थोड़ी सी समझदारी से भूमिका ली थी, उस तरह से थोड़ी सी आप भी समझदारी से भूमिका लीजिए, थोड़ा दह कीजिए और हमारे साथ जुड़ जाइए, इस तरह का लोकल जो सिचुएशन उस समय का था उसके अनुसार उन्होंने ये बात मेरे सामने रखी थी और मैंने उसको हाँ की। तो अब वो सिचुएशन से हम आगे निकल चुके हैं, वो सिचुएशन खत्म हो चुकी है, उनका उसमें जो हुआ वो आपने सबने देखा, हमने सबने देखा, और मैं पहले से चाहता था, मेरी तो खुद की दिली ख्वाहिश थी कि किसी भी हालत में मैं उनसे न जुड़ू, लेकिन जो तह की बात उन्होंने की थी कि भाई महाराज जी ने भी हमेशा ही हर लड़ाई से नहीं जीती, कभी कभी उन्होंने तह से भी जीती है, तो उस तरह से आप भी थोड़ा तह कीजिए, इसको मैं थोड़ा समय इसको मैं समझ गया था, इसको मैंने मान्यता दी थी, लेकिन मेरे ऊपर वाले के आशीर्वाद से मेरे जो मन में था वो ही बघा। आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या या देशामध्ये जी आताची स्थिती आहे, कोणीही असं म्हणणार नाही की राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा पंतप्रधानासाठी जास्त सक्षम उमेदवार आहे हे कोणीही म्हणणार नाही। आणि ही जी परिस्थिती आहे हिचा फायदा आपल्याला आपल्या जिल्ह्यासाठी करून घेता आला पाहिजे। माझी जी भूमिका आहे ती अशी आहे की आज देशामध्ये जे घडतंय चांगलं ते आपल्या दुर्दैवाने जिल्ह्यात घडत नाहीये, आणि म्हणून जिल्ह्यात देशाचा फायदा पोहोचला पाहिजे। उदाहरणार्थ मुद्रा लोन योजना, आता ही इतकी सुंदर योजना मुद्रा लोनची आहे पण ही आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेतरी पॅरालिसिसमध्ये गेलेली आहे। इतकी सुंदर योजना आहे पंतप्रधान कौशल्य विकास योजना, ही कुठेतरी जिल्ह्यामध्ये पॅरालिसिसमध्ये गेलेली आहे। अनेक योजना ज्या नरेंद्र मोदीजींनी काढलेल्या आहेत या सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून खूपच परिणामकारी आहेत, पण इथले त्या ठिकाणचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून ते सक्षमरित्या होत नसल्यामुळे आपल्यापर्यंत ते फायदे पोहोचत नाही। मी त्या ठिकाणी लोकसभेत निवडून गेल्याच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्या अशा पद्धतीच्या स्कीम्स आता सध्या कार्यान्वित आहेत आणि येणाऱ्या काळात ज्या ह्याच्यापेक्षाही चांगल्या स्कीम्स कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशा सगळ्या स्कीम्स इथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तरदायित्वाची जबाबदारी त्या ठिकाणी।